फँड्री आणि सैराट या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित नाळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. श्रीनिवास पोकळ या चिमुकल्याने साकारलेला चैतन्य ट्रेलर मधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे. नाळ चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. सैराटचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. चित्रपटातील संवाद खुद्द नागराज मंजुळे यांनी लिहिले आहेत. नाळ हा चित्रपट 8 वर्षाचा मस्तीखोर मुलगा चैतन्यवर आधारित आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागात नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात चैतन्य राहतो. श्रीनिवास पोकळेने चैतन्यची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात चैतन्यच्या वडिलांची भूमिका खुद्द नागराज मंजुळे साकारतोय. चैतन्यचे भावनिक विश्व, त्याचा खोडकर स्वभाव आणि शेवटी अनपेक्षित वळण असं या चित्रपटाचे कथानक आपल्याला ट्रेलर मधून पाहायला मिळते. तुम्ही हा ट्रेलर पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला या व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा. मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा चिलेक्स.